नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण व्हेज मोमोची रेसिपी बघतोय। तर हे तुम्ही मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलंय। चला पाहूया कसं बनवलंय। तर सगळ्यात आधी आपण स्टफिंग बनवून घेत आहोत। तर त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झालं त्यात बारीक कट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। मी ते 4 मिरच्या बारीक कट करून घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। मिरची थोडी परतून झाल्यावरती एक मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण घातलाय। लसूण थोडा जास्तच घालायचा आहे, त्याच्यामुळे चव आपल्या ह्या स्टफिंगला खूप छान येते। आता हे एक 2 मिनिट परतून झाल्यावरती एक वाटी किसलेला गाजर, तोही आता परतून घेऊयात। तर गाजर आणि कोबी हे एकसाथ आपण न परतता आधी गाजर परतून घेतोय। गाजर परतल्यावर त्यातनं एक सुगंध येतो, तो एकदम छान येतो। तो कोबीसोबत परतल्यावर तो तेवढा जास्त एनहान्स होणार नाही, म्हणून सेपरेटच म्हणजे आधीच हे गाजर मी परतून घेते। तर थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात। तर आता परतून झालं आहे, कलर पण चेंज झाला आहे। त्यात 3 वाट्या किसलेला कोबी घालतोय आता आपण। तर 1 वाटी गाजरला 3 वाट्या किंवा 4 वाट्या आपला कोबी घालायचा आहे। कोबी थोडं जास्तच वापरायचं आहे। तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे स्टफिंग परतूनच घ्यायचं आहे, शिजवायचं नाही आहे। म्हणजे आपण इथे शिजवताना पाण्याचा वापर नाही करणार आहोत। गाजरामध्ये देखील पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कोबीमध्ये सुद्धा, त्याच्यावरच आपण ही शिजवणार आहोत। तर एक छोटा चमचा मिरी पावडर घातली आहे मी, त्यासोबत चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आपल्याला। आणि आता हे सगळं मिक्स करून आपल्याला हाफ कुक करून घ्यायचं आहे। आपण झाकण नाही ठेवणार आहोत, झाकण ठेवलं तर जास्त पाणी सुटेल आणि ही आपली भाजी जास्त शिजेल। तर आपल्याला जास्त नाही शिजवायचे, 70 ते 80% शिजेल इतकंच आपण ह्याला परतून घेणार आहोत। आणि जे पाणी सुटलेलं असं त्यात ही बरोबर शिजून निघते जेवढी आपल्याला हवी आहे। तर आता पाणी पूर्ण हे आटलं आहे आणि भाजी तर आपली व्यवस्थित शिजली, जास्त पण नाही शिजलेली आणि कच्ची पण नाही आहे। पाणी देखील व्यवस्थित आटून गेलं आहे। पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला, कारण की मोमो जेव्हा आपण वाफवतो ते आणखी पाणी सोडेल, म्हणून यातलं सगळं पाणी आपल्याला वाफवून घालवायचं आहे। तर गॅस मी हा मिडियमच ठेवला होता। आता ही कणिक मळून घेतलं आहे। आपलं रेग्युलर आपण चपातीसाठी कणिक मिळतो तसं साधारण थोडं मऊ मळलं आहे। थोडं चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं त्यात। तो पुरीला आपण जितका गोळा घेतो असा छोटासा एक गोळा घेतला आहे आणि पातळ असा लाटून घेतो आहे आपण। ही पारी एकदम आपल्याला पातळ लाटायची, खूप अशी पापडसारखी पातळ नाही लाटायची, पण चपातीपेक्षा थोडी पातळ, कारण की वाफवल्यावरती हे पीठ फुगतं आणि आपल्या मोमोचं जे बाहेरचं आवरण आहे ते जाड होईल, म्हणून आपण थोडं पातळच लाटतो आहे। आणि ह्यात जास्तीत जास्त आपल्याला स्टफिंग घालायचं आहे जे आपण बनवलं आहे, ते आपण थंड केलं आहे। तर इथं मोमोच्या मी 4 ते 5 तुम्हाला घड्या दाखवते, त्यातली पहिली। ते असं अधिक चिन्हामध्ये आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। तर समोरसमोरचे 2 आहेत ते थोडे लहान आणि 2 असे थोडे जास्त मोठे असे मी चिकटून घेतले, आणि जे छोटे आहेत त्याला थोडंसं फोल्ड करून असं गोल आकार द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप सोपी अशी ही घडी आहे मोमोची, आणि आता तयार आहे, एकदम सोपी आहे। तर ही साईडला ठेवूया, आपण आता दुसरी घडी बघूया। तर जास्तीत जास्त स्टफिंग आणि पारी पातळ लाटायची। आता हे मगाशी आपण केलं त्याचप्रमाणे मध्ये थोडंसं दाबलं आहे आणि एका साईडने एक प्लेट घातली आहे मी। तुम्ही बघू शकता किती सोपं आहे। तर 2 प्लेट्स अशा एका साईडला म्हणजे पॉकेट झाले, ते क्रॉस पॉकेट तयार झालं आहे।
ते फ्लॅशमुळे थोडं दिसत नाही आहे, ते जेव्हा मी चाळणीत ठेवेल तेव्हा ते दाखवेल मी. आता तिसरी घडी आपण बघतोय, ही थोडी मोदकसारखी घडी आहे, पण मोदकला आपण मध्ये मिटकतो, तसं आपल्याला तो शेंडा नाही आणायचा आहे. तिथे बोट ठेवायचं आहे आपल्याला आणि मध्ये एक होल ठेवायचं आहे, ते दिसायलाही चांगलं दिसतं. तर आता हे मध्ये बोट मी ठेवून त्याचे सगळे जे आपण प्लेट्स घातल्यात ते व्यवस्थित मी प्रेस करून घेते. तर तिसरी घडी झाली आपली, चौथी घडी बघूयात. तर चौथ्या घडीमध्ये एका साईडनेच आपण प्लेट्स घालत घालत जात आहोत, दुसरी साईड प्लेन्स ठेवायची. स्टफिंग जास्तीत जास्त घालायचं आहे, थोडं तुम्ही दाबत दाबत प्लेट्स घातल्या तरी चालेल. थोडंसाला गोल आकार देऊयात म्हणजे दिसायला चांगलं दिसेल. प्लेट्स आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आपण हे गोल आकार देतो आहे, तुम्ही बघू शकता. तर किती छान अशी घडी झाली. आता पाचवी आपण रेग्युलर मोदक आहे तेच केलं आहे. तर हे सगळे पाच शेप आपले तयार आहेत. तर हे आपण आता वाफवून घेणार आहोत. त्यासाठी चाळणीला मी तेल लावलं आहे आणि ह्यामध्ये आता वाफवून घेणार आहोत. आपल्याला 20 मिनिट तरी कमीत कमी हे वाफवून घ्यायचं आहे. तर आता हे मी सगळे चाळणीमध्ये ठेवले, चाळणीला तेल लावलेलं आहे. तुम्ही वरणसुद्धा थोडंसं मोमोल तेल लावलं तरी चालेल, म्हणजे ते वाफवल्यानंतर थोडेसे तेलकट असे छान दिसतात. ही आणखी एक घडी आहे जी मध्ये दिसते आहे, ती घडीसाठी मी दोन्ही साईडने प्लेट घालत घालत शेंड्याला असं चिमटलं होतं. तुम्ही ही पॉकेट घडी बघू शकता कशी दिसते. तर मी काही मोमो मी तळले आहेत आणि काही मी वाफवलेत. तर तळलेले मोमो देखील खूप सुंदर लागतात. तर हे तुम्ही शेजवान चटणी, टोमॅटो केचप किंवा मोमोची चटणीसोबत खाऊ शकता.